बाळासाहेब गोडबोले युवा मंचच्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद। परभणी येथील युवा नेते बाळासाहेब गोडबोले युवा मंचच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला। क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने जयंतीनिमित्त बाळासाहेब गोडबोले युवा मंचच्या तर्फे आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले। याप्रसंगी 132 रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदान शिबिरास परभणी जिल्ह्याच्या कलेक्टर आचार्यजी गोयल मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून आल्या होत्या। त्यांच्या हस्ते क्रांतिगा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात झाली। यावेळी डॉ विवेक धर्मानंद, मंजुरी दादासाहेब गोडबोले, बाळासाहेब गोडबोले, सुधीर साळवे आणि सर्व बाळासाहेब गोडबोले युवा मंच पदाधिकारी उपस्थित होते। जय शिवराय, जय ज्योती। मित्रांनो, या भारताचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघा महामानवांच्या संयुक्त जयंती निमित्त बाळासाहेब गोडबोले युवा विचार मंचातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परभणी शहरामध्ये ज्यावेळेस खरोखर सरकारी दवाखान्यामध्ये रक्ताचा तुटवडा पडला होता त्या क्षणाला रक्ताची गरज परभणीतील सरकारी दवाखान्याला होती आणि ती पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब गोडबोले युवा मंचातर्फे करण्यात येत आहे। दरवर्षाप्रमाणे याही वर्षा अतिशय ताकदीनं युवक या ठिकाणी रक्तदान करत आहेत आणि या वर्षाची 132वी भीम जयंती 132 रक्तदानाच्या बाटल्या या ठिकाणी रक्तदान करून आम्ही करणार आहोत सर्वजण साजरी। आणि यानिमित्त सर्वांना मी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि बाळासाहेब गोडबोलेचे यानंतर भविष्यात असे विविध उपक्रम राहणार आहेत त्यासाठी आपण सर्व परभणीकरांनी बाळासाहेब गोडबोले यांच्या पाठीशी राहावं ही विनंती। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आज 10 वर्षे बाळासाहेब युवा मंचातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात येते आणि दरवर्षी याच्यामध्ये युवकाची संख्या वृद्धी होत आहे, वाढत आहे। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याकारणाने आपण या दुनियात राहू न राहू परंतु या रक्तदानाच्या माध्यमातून बरेचसे जीव जाणाऱ्या ॲक्सिडेंटमध्ये म्हणा रोगामध्ये ते वाचतात, त्याच्या पाठीमागचा हाच सगळ्यात मोठा उद्देश आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे, मागणाऱ्यापेक्षा तुम्ही देणारे व्हा हाच उद्देश बाळासाहेब युवा मंच करतात। मला माझ्या छोट्या भावावर अभिमान आहे, एवढं बोलून थांबतो। जय देवा।